आजही 24 तास एक पाऊल पुढे. पुढची बातमी, वेगाने विकास करणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये सध्या सगळेच धास्तावलेत. गेल्या आठवड्यात गोट्या धावडे या कुख्यात गुंडाची हत्या झाल्यामुळे शहरात प्रचंड तणाव आहे. भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा राहुल लांडगे यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं कुख्यात गुंड गोट्या धाडवेची हत्या केली आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर गँगवारच्या भीतीनं धास्तावलं. गेल्या काही महिन्यात शहरात तब्बल 40 हत्या झाल्या आहेत तर 50 अधिक आत्महत्या झाल्यात. या घटनांमुळे शहरवासीय कमालीचे धास्तावलेत. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. नक्कीच याला आळा बसण्यासाठी पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे असं वाटतंय. दुसरीकडे पोलीस मात्र आम्ही प्रयत्न करतोय असं नेहमीच उत्तर देत आहेत, पण पोलीस उपायुक्त मात्र या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार नाही आहेत. वास्तविक पाहता नांदेडहून बदली झालेल्या शहाजी उमप यांनी पोलीस उपायुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांच्याकडून बरीच अपेक्षा होती, पण शहरातल्या गुन्हेगारीच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच गंभीर बनत चाललाय असंच खेदानं म्हणावं लागेल. वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील नागरिक दास्तावलेले आहेत. अशा स्थितीमध्ये पोलिसांनी कडक उपाययोजना करत नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे, पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र असं होताना दिसत नाही. झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी सह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड. झी 24 तास एक पाऊल पुढे.